होळीच्या सणापासून महाराष्ट्रात यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ग्रामीण भागात यात्रेला अनन्य साधारण असं महत्व आहे. महाराष्ट्राची लोककला अर्थात संगीत आघाडीची परंपरा जतन करणारी यामध्ये बोटावर मोजण्या इतकी गावं असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या आदिवासी तालुक्यातील लिंगदेवाचं नाव आघाडीवर आहे. या ठिकाणी महादेवाचं स्वयंभू स्थान आहे. वर्षातून फक्त महाशिवरात्र आणि पाडव्यालाच इथल्या लिंगेश्वरांच्या पिंडीला मुखवटा चढवून शृंगार केला जातो. पाडव्याला चैत्र पालवीचं स्वागत संगीत आघाडीच्या माध्यमातून केलं जातं. हलगीच्या आवाजात, तुतारीच्या नादात आणि सनईच्या सुरात रात्रभर सोंग नाचवली जातात, यालाच संगीत आघाडी म्हणून संबोधलं जातं. कामानिमित्त बाहेरगावी गेलेला प्रत्येक जण या दिवशी यात्रेत सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित असतो. संध्याकाळी सूत्रधाराच्या पात्रानं आखाडीची सुरुवात होते. यात राम, लक्ष्मण, रावणासह दशावतार, पांडव तसंच विविध देवदेवतांची पात्र घेऊन गावकरी ताल धरतात. आमच्या या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याला संगीत आखाडीचं आयोजन केलं आहे. या संगीत आखाडीमध्ये वैशिष्ट्य असं की या ठिकाणी पाडव्याला वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेऊन नाचवली जातात. त्या सोंगांचा निलाव गुढीपाडव्याच्या अगोदर 8 दिवस होतो. तर आमचं हे पात्र आहे हे हिरण्यकश्यपूमध्ये आहे. तर हा निलाव आम्ही 32,000 रुपयाला या ठिकाणी विकत घेतलेला आहे. घटोत्कच, हिडिंब, अभिमन्यू या सोंगांनी आखाडीचा शेवट होतो. यावर्षी 45 सोंग येथील यात्रेत सहभागी झाले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावात यात्रा भरते. त्या यात्रेत सोंगे नाचवले जातात. माझे आजोबा पप्पा या सोंगांमध्ये भाग घेतात. या वर्षी मी या सोंगांमध्ये भाग घेतलेला आहे आणि ही रूढी परंपरा चालूच राहणार आहे. मला हे सोंग घेतल्याबद्दल खूप आनंद झालेला आहे आणि मी खूप आनंदाने नाचणार आहे. गावातील तरुण, वृद्धांसह बच्चे कंपनीचा सहभाग देखील या यात्रेत मोठ्या प्रमाणात असतो. एका ठिकाणी सर्व पात्रांच्या सजावटीची यंत्रणा सज्ज असते. रात्रभर रंगरंगोटीचं कामही सुरू असतं. आज आमच्या लिंगदेवीतील लिंगेश्वर महादेवाची यात्रा अतिशय धुमधडक्यात या ठिकाणी संपन्न होत आहे. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी भरत असलेली संगीत आखाडी. रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत ही आखाडी आहे. या आखाडीचा सर्व पात्रांचा लिलाव या वर्षी 5,82,200 रुपये झाला. व या आखाडीमध्ये सर्व धर्माचे, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, हिंदू, सर्व धर्माचे लोक या आखाडीमध्ये सहभाग नोंदवतात. शहाजीराजांचं आराध्य दैवत आहे. शहाजीराजा जेव्हा जिजाऊंना भेटण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर जात तेव्हा लिंगेश्वराचं दर्शन घेऊन ते लिंगेश्वरांना त्यांनी संकल्प केला होता की मला पुत्ररत्न प्राप्त होते आणि शिवाजीराजांचा जन्म झाला. हे लिंगेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हे आलजी होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे. घरोघरी जाऊन कोणीही देणगी गोळा न करता पात्रांचा लिलाव करून जमा झालेल्या रकमेतून यात्रेचा खर्च भागवला जातो. यातील एक एक पात्रांचा लिलाव 50,000 रुपयांपर्यंत जातो. यावर्षी यातून 5,50,000 रुपयांची देणगी मंदिराला प्राप्त झाली आहे. यावर्षी शेतकरी मात्र मालाला भाव नसला तरी देवाबद्दलची आपली श्रद्धा कायम ठेवत मोठ्या उत्साहात यात्रेत सहभागी झाले होते. आताच्या आधुनिक युगात मनोरंजनाची कितीही जलद साधनं उपलब्ध झाली तरी अनाधिकालापासून चालत आलेल्या या संगीत आखाडीचं महत्व कमी झालेलं नाहीये. उच्चशिक्षित नोकरदार वर्ग आपल्या आधुनिकतेचा डोलारा झटकत या यात्रेत नुसती उपस्थितीच दाखवत नव्हता तर संगीत आखाडीत तेवढ्याच हिरिरीनं भाग देखील घेत होता. आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून देत होता. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, संगमनेर.